इथं जर हॉस्पिटल करायचं ठरवलं तर हॉस्पिटल करताना ज्या काय इथं अडचणी आहेत त्याचा जास्तीत जास्त विचार करायला पाहिजे. साधारण सभागाच्या बाजूला इथं जो ट्रॅफिक पार्किंगचा जो एरिया आहे तर पार्किंगसाठी ह्या सामान्य एरियामध्ये काय प्रॉब्लेम येईल याचा जास्तीत जास्त विचार करावा. आणि जॉगिंग ट्रॅकला जे सिनियर सिटीजन जे लोक इथं फिरत आहेत त्यांनी काय करावं तर त्यांचा विचार व्हावा. आणि इथं ज्या काय सुखसोय देता येतील, गार्डन असेल, प्लेइंग एरिया असेल किंवा जॉगिंग ट्रॅक चांगल्या पद्धतीत असेल तर ते करावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. हे जे महिला रुग्णालय या ठिकाणी प्रपोज केलेलं आहे भाबानगर एरियामध्ये, मुळात भाबानगर रहिवाशांची ही मागणीच नाही आहे. आणि ही जी जागा आहे ही मुळात DP मध्येच आरक्षित आहे गायकवाड सभागृहाच्या पार्किंगसाठी. रुग्णालय हे तांत्रिकदृष्ट्या शांत जागेत असलं पाहिजे. महानगरपालिकेने भाबानगरसारखं एक मोठं दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या शेजारी अशा पद्धतीने हे जर ठेवलं तर रुग्णालयाच्या दृष्टीने ही जागा तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित नाही आहे, कारण पाण्याची टाकी त्याच ठिकाणी आहे, आवाजाचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात गायकवाड सभागृहाच्या माध्यमातून होणार आहे, त्यामुळे ही जागा शांतताप्रिय अशी नसल्यामुळं रुग्णालयाला अजिबात सोयीची नाही आहे. आणि त्यानंतर पार्किंग महानगरपालिकेच्या सभागृहासाठी कुठला असणार आहे तर सगळ्या रहिवाशांना त्या दृष्टीने त्रास होणार आहे. हे पार्किंग नाही आहे अशा दृष्टिकोनातून जर पाहिलं तर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये की ह्या एरियामध्ये आज 9 ते 10 हॉस्पिटल्स आहेत, त्यामुळे ह्या एरियामध्ये हॉस्पिटलची गरजसुद्धा नाही आहे. अशा पद्धतीमध्ये जी जागा हॉस्पिटलला सोयीची नाही आहे, हॉस्पिटलची त्या एरियामधल्या लोकांची मागणी नाही आहे आणि मुळात भरपूर हॉस्पिटल्स असताना परत त्याच ठिकाणी लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचं रुग्णालयाचा अट्टहास का घेतलेला आहे या संबंधात आम्हाला काही समजत नाही. लहान मुलांकरता खेळण्याकरता कुठलीही सोय नाही आहे, ज्येष्ठ नागरिकांकरता पण कुठलीही सोय नाही आहे. ही एकमेव जागा अशी फक्त जॉगिंग ट्रॅक की ते आम्ही सगळेजण येऊ शकतो काय, त्याच्यामुळे त्यांनी ते यायचा अट्टहास करू. जर असं दवाखान्याचं जर प्रपोजल आलं आणि समजा सुरू केलं तर सगळे नागरिक रस्त्यावर उतरून त्याला प्रखर विरोध करतील हे लक्षात. भाबानगरमध्ये स्त्रियांना किंवा पूर्ण नागरिकांना इथे जॉगिंग ट्रॅकच नाही आहे एवढं एकच झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पण जर अशा प्रकारे अतिक्रमण केलं आणि जर तुम्ही आरोग्यासाठी हॉस्पिटल उभारताय तर जॉगिंग ट्रॅकच्याच माध्यमातून सुद्धा आरोग्य चांगलं राहू शकतं. जर मॅडमला इथे काही करायचं असेल तर त्यांनी आपल्या जॉगिंग ट्रॅकसाठी काय आणावं, काही इथे सोयी कराव्या, एवढीच आमची मागणी आहे. आम्हाला इथे हॉस्पिटल नको. यहाँ पर जो हॉस्पिटल बनाने के लिए मॅडम बोल रहे हैं वो हॉस्पिटल की यानी उसके लिए तो ये जगह अच्छी नहीं है. इतने सारे लोग जो है तो यानी आज यहाँ पर जॉगिंग ट्रैक्स इतने लोग आते हैं यहाँ पर, चाहे वो बच्चे हो बड़े हो, दोपहर के टाइम बच्चे भी खेलते हैं यहाँ पर, तो इसलिए ये जॉगिंग ट्रैक ही रहने देने का. यहाँ पर जॉगिंग ट्रैक पर आम्ही अत्यंत प्रेमाने झाडे लावलेले, आम्ही सगळे वृक्षप्रेमी आहोत आणि वृक्ष तोडून पर इथं काही नवीन करायचं हे गोष्टी आम्हाला मान्य नाही. बाकीचे मुद्दे आमच्या लोकांनी सांगितलेलेच आहे, त्या याविषयी जास्त बोलत नाही. धन्यवाद.